हां बुड तर डे आज तर आमच्या तयारी दीदीचा चांगली बड्डे आहे, बरं का। तर आज आम्ही फिरायला जाणार आहे. ही वसूचा पप्पा आणि वसुंधरा दोघं मिळून आम्हाला पार्टी देणार आहेत, तर बघूया काय काय देतात पार्टी आम्हाला. तर आम्ही सगळे आता निघालो, चला. थोडा थोडा पाऊस चालू झालाय, एवढा काय नाही पण थोडा थोडा. ही मी, ही वसूचे पप्पा आणि ही माझी तीन पिल्ल बारकी आता मोठी झाल्या. कॅमेराच पकडायत नाही मला व्यवस्थित अशा पद्धतीने आम्ही बसलो. हा बोला विजय सिंह. आता आम्ही अकलाई मंदिरात आलेलो आहोत. हमदवर हमारे तीन पुरींना माझ्या झोका दिसला, बारकी पोरगी लगेच बघते माझ्याकड, तिला पण दिला. दोघीजण बसलोय माहिती की, युगंधरा वसुंधरा मी माझ्या सुंदर दोन मुली चिरंजीव. चिरंजीवचे पप्पा बसल्यात ह्याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला गौतम ये बाळा. हे पोरग माझ जेवण. आम्ही दोन मटण थाळी मागवली, चिकन थाळी मागवली आणि मला बाजरीची भाकरी खूप आवडते, मग बाजरीची भाकरी मटणची भाजी. मुलांना चिकन आवडतं म्हणून चिकन थाळी त्यांना, आणि आमच्या दोघांना मटण थाळी. या जेवायला मस्त पैकी. चला आम्ही जेवण करतो, या तुम्ही पण जेवण कराय. घरी आलो, घरी आलो म्हटलं आता चला एवढ्या दुसरा मजला तिसरा मजला चढण्यापेक्षा आम्ही बंटीच्या घरी बड्डे केला, तिचा छोटासा भाऊ म्हणजे तिची मावस मावस भाऊ. आम्ही बहिणी बहिणी सख्या जावा, मग मावशीच्या घरी बड्डे केला. ही वसूच ही वसूचा भाऊ छोटासा लय प्रेम करतो तिच्यावर, लय भारी. वसूची बहीण बनी भाऊंड आहेत सगळी मिळून आणि मी. मस्तपैकी आमची बड्डेची चाललंय आणि आमच्या बंटीने सगळ्यांना टोप्या दिल्या घालायला. सगळ्यांनी टोप्या लावल्या, मी सुद्धा लावली टोपी बघा. छान बाळ आहेत सगळीच. ही वसूची मावशी ब्लॉक, मावशी पण लय प्रेम करती. ही वसूचा पप्पा युगंधरा औक्षण करती. ही तिची बहीण शम्मिका. ही भाऊ अंशराज, त्याला लय आवडत असले उडवायचं. बने भाऊंड चालत्यात केक मोठ्या बहिणीला. वसूची मम्मा म्हणजे मी. ही वसूचं चुलतं.